नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधील न्यूमरिकल एक्झाम्पल पाहणार आहोत. क्वेश्चन 2B मध्ये आणि क्वेश्चन 3 मध्ये हा प्रश्न विचारला जातो. यातील काही उदाहरणांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पहिला प्रश्न, अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg फॉल फ्रॉम अ हाईट ऑफ 490 meters, हाऊ मच टाईम विल इट टेक टू रीच द ग्राउंड. म्हणजेच 5 kg वस्तुमान असलेला लोखंडी बॉल 490 meters उंचीवरून खाली फेकला असता तो किती वेळामध्ये जमिनीपर्यंत पोहोचतो. चला तर मग याचं उत्तर पाहूया. आपल्याला मिळालेली इन्फॉर्मेशन म्हणजेच आपल्याकडे डाटा कोणता कोणता आहे हे सर्वात अगोदर आपण आपल्या उत्तरपत्रिकेवर मेन्शन करणं आवश्यक आहे. आपल्याजवळ डाटा हे एस बरोबर 490 meters, त्यानंतर ए म्हणजेच ॲसलरेशन त्वरण आपलं आहे ते जी एवढं म्हणजेच 9.8 meters per second square, आणि आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे हाईट h आपण घेतलेलं आहे म्हणजेच आपल्याला दिलेलं आहे शेवटी m म्हणजेच मास 5 kg. आणि इथे आपल्याला सूत्र फॉर्म्युला जो काही यूज करायचा आहे तो आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². आता मित्रांनो इथे u बरोबर किती आहे तर 0 आहे, म्हणजेच s 490 इज इक्वल टू 0 × t प्लस 1/2, a आहे आपला 9.8 इंटू टी स्क्वेअर. आता इथे परत पुढच्या पायरीला 490 इज इक्वल टू, आता हे 0 × 8 म्हणजेच उत्तर आलं इथे 0 आणि ह्या 2 ह्या 9.8 डिवाइड केलं म्हणजेच उत्तर आलं इथे 4.9 t². म्हणजेच 490 ÷ 4.9 = t². म्हणजेच इथे आता उत्तर आलं ते म्हणजे 100 = t². म्हणजेच लास्टला उत्तर आलं 10 = t, म्हणजेच इथे t = 10 seconds. म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे ते म्हणजे किती वेळामध्ये हा बॉल जमिनीपर्यंत पोहोचेल, तर याचं उत्तर आहे 10 सेकंदामध्ये दिलेला मेटल बॉल हा जमिनीपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, इफ द वेट ऑफ अ बॉडी ऑन द सरफेस ऑफ द मून इज 100 newtons, व्हॉट इज इट्स मास. आणि आपल्याला जीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.63 m/s². म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावर एका वस्तूचे वजन 100 newtons आहे तर तिचे वस्तुमान किती. तर याही प्रश्नामध्ये उत्तर सोडवताना आपल्याला दिलेला डाटा हा अगोदर लिहायचा आहे. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे डब्ल्यू आहे आपलं 100 newtons, त्यानंतर जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 1.63 m/s², आणि आपल्याला फाइंड आउट करायचे ते आहे m म्हणजे मास. आता यासाठी फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे, तो आहे w = mg, म्हणजे वेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच m ह्या फॉर्म्युलाला मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतो m इज इक्वल टू w / g. म्हणजेच इथे m आणि आपल्याकडे w आहे 100 ÷ 1.63. आता ज्यावेळेस आपण या 100 1.63 भाग देतो त्यावेळेस उत्तर मिळते 61.35, आणि हे असतं किलोग्रॅममध्ये, कारण की मास
याचं SI एकक आहे किलोग्रॅम. सो द मास ऑफ द बॉडी इज 61.35 kg. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावर वस्तूचे जे काही वजन 100 न्यूटन आहे तर तिचे वस्तुमान असेल 61.35 kg, ज्यावेळेस जीची व्हॅल्यू 1.63 असेल तेव्हा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे आहेत.